काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बंडाळी, या 9 आमदारांसह अनेक जण भाजप आणि सेनेच्या वाटेवर. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह सध्या दिसून येत आहेत. विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान आणि माजी पदाधिकारी भाजप सेनेच्या वाटेवरती आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीतील काही इच्छुकांची पावलं बहुजन वंचित आघाडीकडे वळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मतं प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचा डोळा आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त खिंडार पडण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला गळती लागण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथं जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल सोलापुरात केला होता. पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरो अर्थातच PRABच्या म्हणण्यानुसार काही आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. पाहुयात कोण आहेत ते 9 आमदार. भारत भालके, काँग्रेस. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपामधून व्हाया शिवसेना पक्षप्रवेशाच्या वाटेवर. आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. आमदार जयकुमार गोरे, काँग्रेस. माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. आमदार रणजित शिंदे, राष्ट्रवादी. माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पुत्र भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादी. माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. आमदार दिलीप सोपल, राष्ट्रवादी. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. ज्योती कलाणी, राष्ट्रवादी. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. संग्राम जगताप, राष्ट्रवादी. अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजप व्हाया शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. अवधूत तटकरे, राष्ट्रवादी. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. आमदार दत्तात्रय मामा भरणे, राष्ट्रवादी. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उमेदवारी डावलल्यास भाजपाच्या पक्ष प्रवेशाच्या वाटेवर. प्रदीप कंद, राष्ट्रवादी. शिरूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकारी उमेदवारी डावलल्यास भाजप प्रवेशाच्या वाटेवर. चेतन सिंह केदार, राष्ट्रवादी. राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष आणि सांगोल्याचे विद्यमान नगरसेवक आहेत, भाजपाच्या पक्ष प्रवेशाच्या वाटेवरती आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह सध्या दिसत आहे, त्यामुळं विद्यमान 9 आमदारांसह यापैकी अनेक विद्यमान आजी माजी पदाधिकारी भाजप सेनेच्या वाटेवरती आहेत. येणारा काळच ठरवणार की कोण कुठल्या पक्षात प्रवेश करणार आणि कोणाला यंदाच्या विधानसभेची लॉटरी लागणार. Thank you.